भारतीय जनता पार्टी साक्री तालुक्यातील दहिवेल गावात रास्ता रोको आंदोलन। साक्री तालुक्यातील छडवेळ कोरडे ते दहिवेल दरम्यान 23 किलोमीटरचे अंतर असून रस्त्यावर 2 इंच ते 6 इंचापर्यंत खड्डे पडले आहेत। खड्डे चुकवण्याच्या नादात बरेच अपघात देखील झाले आहेत। जणू काही मृत्यूचा सापळा निर्माण झाला आहे। म्हणून भाजपाचे मंडळ अध्यक्ष इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली दहिवेल गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी ते म्हणाले की वारंवार शासनाला सांगून देखील कोणतेही काम करण्यास तयार नाहीत, त्यामुळे जर असेच राहिले तर भारतीय जनता पार्टी त्याच खड्ड्यामध्ये झाडे लावा आंदोलन करील। या प्रसंगी शैलेश अजगे, दत्तू बोरसे, संदीप माळी, रवींद्र चौधरी, कन्हैयालाल माळी, खंडू कुवर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। संजय सूर्यवंशी, साक्री। पूर्ण या महाराष्ट्रातील रस्ते खराब झालेले आहेत। आपण या शेडवल कोड्यापासून तर दैवलपर्यंत हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आणि या रस्त्यात या खराबमुळे हे जरी भारत टायर त्याच्या वाहनं आहेत, लोड्यात वाहनं आहेत, हे फक्त पुढचा चाक आणि मागचा चाक एक जमिनीवर टेकलेलं असतं आणि मधलं सर्व चाके हे वरती अधांतरित असतात। तरी या सरकारने आजपर्यंत याची दखल घेतलेली नाही। आम्ही वेगवेगळे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना सूचना केलेल्या होत्या, परंतु या सरकारकडे बिकार चोक सरकारकडे पैसा नसल्यामुळे हे करू शकत नाही। या सरकारला जर असं काही करायचं नसेल तर आम्ही प्रत्येक दुकानदार आहेत, आम्ही आहोत, आम्ही आमच्या सो खर्चाने आम्ही रस्ते दुरुस्त करू। आत्ता जे काही आपल्या डिपार्टमेंटने जे पार पुरावे केलेले आहेत आजपर्यंत आता आज ताकद पैसा आलेला नाही आणि सर्व आज जे डिपार्टमेंट स्वतःच्या खर्चाने रस्ते दुरुस्त करून देत आहे। तरी आपल्या ह्या विकास सरकारला जाग यावं म्हणून आज आपलं हा रास्ता रोको आंदोलन करीत आहोत। जर हे आपले 8 ते 10 दिवसात हे जर खड्डे बुजवले गेले नाही तर आपण धडक मोठा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढू आणि ह्यात कोणी एक आतापर्यंत या ॲक्सिडेंटमध्ये अपघातात 3 ते 4 व्यक्ती मृत्यू पावलेला आहेत। हा रस्ता जणू मृत्यूचा सापा झालेला आहे। त्याच्यामुळे जर काही झालं या रस्त्याचं पूर्ण जबाबदार आम्ही कार्यकारी अभियंता संबंधित डिपार्टमेंट संबंधित मंत्र्याला आम्ही त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही। तरी या सरकारने या बांधकाम विभागाने याची दखल घेतली पाहिजे, नाही दखल घेतली तर आम्ही पुढचा कार्यक्रम 8 ते 15 दिवसात करू। तरी सर्वांनी आज जो कार्यक्रमासाठी वेळ दिला आलात आपल्याला आता हे निवेदन कार्यकारी अभियंता आलेले नाहीत, त्यांचे प्रतिनिधी डेप्युटी इंजिनियर बिराडे साहेब आलेले आहेत। नेतृत्वात आम्ही करतो आहे, आम्ही आमदारांना एकच सवाल करतो की तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी कमिटी मिळवण्यासाठी प्रयत्न करताय, पण या अशा जीव घेण्या खड्ड्यांमुळे अनेक माझ्या गोरगरीब, माझ्या माय मावली, शेतकरी असो, व्यापारी असो, उद्योग असो, यांना जाण्या येण्यासाठी माझ्या ट्रक चालक असतील यांना या अडचणीचा सामना करावा लागत आहे। परंतु ही सरकार कोविडमध्ये तर फेल गेलेली आहे, परंतु या रस्त्याचं काम झालं पाहिजे। या तिघाडी सरकारमध्ये समतोल नाही आहे। मंत्र्यांचे बंगलेच दुरुस्त करायला तरतूद पैसे आहे, मंत्र्यांच्या गाड्या घ्यायला पैसे आहे। या आमदारांना आम्ही, साक्रीच्या आमदारांना, आमदार मोदींना आम्ही विनंती करतो की आपण या रस्त्याची मागणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या संबंधित विभाग PWD मंत्रींकडे आपण मागणी करावी, अन्यथा आम्ही आमदारांना चॅलेंज करतो की भारतीय जनता पार्टी साक्री तालुक्यातर्फे तुम्हाला या तालुक्यात आम्ही फिरू देणार नाही, एवढंच आम्ही आव्हान करतो।